किंवा बँका शरद पवारांनी किंवा मी चालवायच्या का, असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजन पाटलांना विचारलाय. मिळालेल्या सत्तेचा वापर सर्वसामान्यांसाठी करण्याची भूमिका ठेवून शरद पवार राष्ट्रवादीचे सर्वच पदाधिकारी काम करत आहेत. जिथे जिथे शक्य तिथे तिथे मदत या भूमिकेतून साखर कारखान्यांना सहकार्य केलं असून 1 मे पासून गाळप येणाऱ्या ऊसासाठी आणि वाहतुकीसाठी कारखान्याला अनुदान देण्यात येईल. यासह प्रत्येक नेत्यांनी कारखाना आणि बँका चांगल्या चालवल्या पाहिजेत. त्या काय मी किंवा शरद पवार यांनी येऊन चालवायच्या का, असा सवाल करत आम्ही पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक चांगली चालवू शकतो तर सोलापूरची बँक का चालवू शकत नाही, ती कुणामुळे अडचणीत आली, त्यात संचालकांची चूक आहे, तुम्हाला तिथे विश्वस्त म्हणून पाठवलं होतं, मालक म्हणून नाही, असं सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पाठीशी हे महाविकास आघाडीचं सरकार असल्याचं सांगितलंय. अनगर तालुका मोह दिनांक 30 एप्रिल रोजी अनगर नगर पंचायत स्थापनेनिमित्त कृतज्ञता आणि भव्य शेतकरी मेळाव्याचं आयोजन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आलं होतं. यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, आमदार बबन शिंदे, माजी आमदार अमरसिंह पंडित, आमदार राहुल पाटील, आमदार निलेश शंके, संयोजक माजी आमदार राजन पाटील, आमदार संजय शिंदे, दीपक साळुंखे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, आमदार यशवंत माने, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, माजी पंचायत समिती सदस्य अजिंक्य राणा पाटील यांची देखील यावेळी उपस्थिती होती.